कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व बरवे परतत्व स्पर्शू जायसा। ज्ञानदेवांच्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा आरंभ याच भूमीनं झाला। वाचेला जिथं कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला जिथं रसिकत्व लाभतं, त्या ठिकाणी परमात्म्याचा संचार होतो। ज्या मातीमध्ये माऊलींचे शब्द उमटले, ज्या मातीनं ईश्वराच्या शब्दमुद्रा झेलल्या, ज्या मातीनं ज्ञानाचे कुंभ पचवले, ज्या मातीनं 350 वर्षापूर्वीच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या घोड्यांच्या टापा कानात साठवून ठेवल्या, ज्या मातीनं इंद्रायणी भीमेचा संत शांत प्रवाह अनुभवला, आणि ज्या इंद्रायणी भीमेनं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य याची देही याची डोळा पाहिलं, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांची छत्रपती संभाजीराजांची पावलं उमटली, ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजीराजांच्या अखेरच्या रक्तमुद्रा उमटल्या, ज्या मातीनं देशासाठी मरण्याचा देखना सोहळा पाहिला, त्या मातीमध्ये देवाच्या आळंदीमध्ये उभा राहतानाच मनस्वी आनंद होतोय। स्वराज ग्रुप आयोजित नरसिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार विलासरावजी लंडे पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय आणि आपण सर्व, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, हा एक इतिहास आहे। निरक्षर मराठ्यांचा इतिहास वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच माती